मुलांनो, प्रयोगाचा दुसरा प्रकार तो म्हणजे कर्मणी प्रयोग। आता या कर्मणी प्रयोगाची व्याख्या काय दिली बघा। जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग व वचनाप्रमाणे बदलते तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो। व्याख्येमध्ये काय सांगितलं बघा, क्रियापद हे काय होतं तर कर्माच्या लिंग आणि वचनाप्रमाणे बदलतं। मग असे आपण पाहिलं की कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलतं, तसं इथं कर्मणी प्रयोगामध्ये काय आहे तर कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदात बदल होतो, त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं। आता याबद्दलची उदाहरणं बघितली की मग आपल्याला व्याख्या निश्चितच चांगल्या पद्धतीने समजेल। आता आपल्या पाठ्यपुस्तकात काही उदाहरणं दिली आहेत, त्यातली उदाहरणं मी इथं फलकावर घेतलेली आहेत बघा। पहिलं उदाहरण आहे, केशवने सदरा खरेदी केला। केशवने सदरा खरेदी केला। आता त्यासारखं दुसरं उदाहरण आहे बघा, केशवने विजार खरेदी केली। आता या दोन्ही वाक्यामध्ये केशव हा काय आहे, कर्ता आहे, सदरा हे काय आहे, कर्म आहे, विजार हे कर्म आहे। आता खरेदी केला, केला हे क्रियापद आहे आणि केली हे क्रियापद आहे। आता तुम्ही या दोन्ही विधानांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की इथं क्रियापद केला आहे, मात्र इथं क्रियापद काय आहे, केली असं आहे, म्हणजे क्रियापदाच्या रूपात बदल झालाय। आता कर्ता तर एकसारखाच आहे, मात्र जर क्रियापदात बदल झाला तो कुणामुळे झाला तर तो कर्माच्या नुसार बदल झाला। आता कर्माच्या कोणत्या गोष्टीने बदल झाला तर कर्माचं लिंग बदललं। आपल्याला माहित आहे सदरा हे पुल्लिंग आहे तर विजार हे स्त्रीलिंग आहे। ज्यावेळेला पुल्लिंग घेतलं त्यावेळेला केला अशा पद्धतीचं क्रियापद आलं, मात्र केशवने विजार खरेदी केली, विजार हे स्त्रीलिंग रूप घेतलं त्यावेळेला केली अशा पद्धतीचं क्रियापद आलं। म्हणजेच कर्माच्या लिंगात बदल झाला की काय होतं, क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होतो। बघा, कर्माच्या लिंगात बदल झाला की क्रियापदाच्या रूपात बदल होतो, अशा वेळेला त्याचा प्रयोगाचा कर्मणी प्रयोग होतो, हे मुलांना लक्षात ठेवा। आता असं दुसरं उदाहरण आहे बघा, दुसरं उदाहरण काय दिले, कमलने बक्षीस मिळवले। बघा, कमलने बक्षीस मिळवले। कमल हा कर्ता आहे, बक्षीस हे कर्म आहे आणि मिळवले हे क्रियापद आहे। आता यासारखंच दुसरं विधान आहे बघा, कमलने बक्षिसे मिळवली। बघा, कमलने बक्षीस मिळवली, कमलने पुन्हा करता, बक्षिसे कर्म आणि मिळवली ही क्रियापद। आता पहिल्या वाक्यामध्ये कर्ता सारखा आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा कर्ता सारखाच आहे, इथं बक्षीस बक्षिसे मिळवले मिळवली। आता पुढे आपल्याला बदल आलेला दिसून येतो, क्रियापद मिळवले आले, इथं मिळवली आले। आता हा क्रियापदात बदल कसा झाला तर आपल्याला कर्म तपासणं गरजेचं आहे। ज्यावेळेला आपण कर्म तपासतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं इथं बक्षीस हे एक वचन आहे आणि बक्षिसे हे अनेक वचन आहे। म्हणजेच कर्मामध्ये वचनात बदल झाला की क्रियापदाच्या रूपात बदल होतो। बघा, कर्माच्या वचनात बदल झाला, कारण बक्षीस एक वचन घेतलं तर मिळवले असं चालत क्रियापद, तर बक्षिसे असा शब्द घेतला अनेक वचन केलं तर आपल्याला मिळवली असं क्रियापद या ठिकाणी येतं। म्हणजे क्रियापदाच्या रूपात कशामुळे झालं, कर्माच्या वचन बदलानुसार झालं, अशा वेळेला तो कर्मणी प्रयोग होतो। यासाठी मुलांना आपल्याला काही वैशिष्ट्य लक्षात ठेवावी लागतात। त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे, कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो। आता कर्त्याचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल बघा, केशवने इथंही केशवने आहे, बघा कमलने कमलने इथं, म्हणजे ने हा प्रत्यय लागलेला आहे। मुलांना विभक्तीच्या प्रत्ययामध्ये आपल्याला माहित आहे तृतीय विभक्तीमध्ये काय, नेईशी नीईशी, म्हणजे ने हा काय लागलेला आहे या ठिकाणी प्रत्यय लागला, त्यामुळे कर्ता हा नेहमी काय असतो, सामान्यतः बऱ्याच वेळेला तो काय असतो, तृतीय विभक्तीमध्ये असतो, हे लक्षात ठेवायचं। कशामध्ये, कर्मणी प्रयोगामध्ये। दुसरं वैशिष्ट्य काय सांगितलंय, कर्म हे नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असते। आता पुन्हा कर्माचं निरीक्षण करा, कर्म बघा इथं काय आहे, सदरा, इथं विजार आहे, इथं बक्षीस आहे, या ठिकाणी बक्षीस आहे, म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्माला काय लागलेलं आहे, विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे, तो प्रथम विभक्तीमध्ये आहे। आता प्रथम विभक्तीचं सुद्धा आपल्याला माहित आहे की त्याच्या एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसतो, म्हणून कर्म हे नेहमी काय असतं, प्रथम विभक्तीमध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं। आणि तिसरं वैशिष्ट्य काय सांगितलंय, क्रियापद हे कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलते। मुलांनो, हे या कर्मणी प्रयोगाचं हे मूळ बेसिक आहे की काय, क्रियापद हे काय होतं, कर्माच्या लिंग आणि काय वचनाप्रमाणे बदलतो। म्हणजे आपण बघितलं, लिंगात बदल झाला की लगेच क्रियापदाच्या रचनेत बदल होतो, वचनात बदल झाला की लगेच क्रियापदाच्या रचनेमध्ये बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो। अशा पद्धतीने कर्मणी प्रयोगामध्ये प्रामुख्याने क्रियापद हे कर्माच्या लिंगाने वचनाप्रमाणेच बदलत असतं, हे यातलं मूळ आहे।
आहे आणि हे मुलांना आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे लक्षात आलं की आपल्याला कर्मणी प्रयोग ओळखायला सोपं जाईल. मला वाटतं कर्मणी प्रयोग आपल्याला समजला. आता आपण या प्रयोगाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत.